या गावाची सगळ्यात मोठी समस्या होती उंदरांचा सुळसुळाट। गावातल्या प्रत्येक घरात उंदरांचा वास होता। उंदरांचा उपद्रव इतका होता की त्यांनी शेतकऱ्यांची शेती संपूर्ण नष्ट करून टाकली। बाजारात सुद्धा फळ भाज्या आणि खाण्याच्या पदार्थांचं नुकसान करून टाकलं। आणि शेवटी वैतागून सगळे गावकरी गावाच्या पारावर एकत्र जमले। या उंदरांनी तर नुसता त्रास दिलाय। हो हो, आज तर माझ्या सगळ्या भाज्यांचा सत्यानाश केला या उंदरांनी। आपल्याला या उंदरांचं काहीतरी करावंच लागेल। पण काय करणार? मला याचा उपाय माहिती आहे। माझ्या भावाच्या गावात सुद्धा उंदरांचा उपद्रव होता। तेव्हा त्या लोकांनी मुरली नावाच्या एका बासरीवाल्याला तिथे बोलवलं। आपल्याला सुद्धा त्याला या गावात बोलवायला हवं। मुरली गावात आला। ऐक मुरली, आमच्या गावामध्ये उंदरांची अतिशय गंभीर समस्या आहे। जर तू या सगळ्या उंदरांना गावाच्या बाहेर काढलंस तर आम्ही तुला 100 नाणी देऊ। तुमचं वचन लक्षात ठेवा, 100 नाणी घेईन, नाहीतर तुम्ही सगळे पस्तावाल। घरातून बाहेर पडल्यावर मुरलीने आपली बासरी काढली आणि जसं त्याने बासरी वाजवायला सुरुवात केली प्रत्येक घरातून उंदीर बाहेर पडू लागले। गावकरी हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले। ही तर जादूच झाली। असं कसं होऊ शकतं? हे तर अद्भुत आहे, मी हे सगळं पहिल्यांदा पाहतोय। जसजसा मुरली पुढे चालत गेला मागे उंदरांचा कळप वाढतच गेला। आता मुरली गावाच्या बाजारात होता। इथे प्रत्येक दुकानातून सगळे उंदीर बाहेर पडू लागले। गावकरी हे पाहून खूप खुश झाले। मुरली गावातील सगळ्या उंदरांना घेऊन दूर निघून गेला। तो त्यांना नदीजवळ घेऊन गेला आणि बासरीची धून ऐकून सगळ्या उंदरांनी पाण्यात उडी मारली आणि पाहता पाहता सगळे उंदीर बुडून मेले। आता मुरलीच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं। चला काम संपलं, आता पैसे घेऊया। मुरली सरपंचांच्या घरी पोहोचला। मी गावातले सगळे उंदीर बाहेर काढले, मला माझी 100 नाणी द्या। तू कुठे काय केलंस? सगळे उंदीर तर स्वतःहून नदीकडे गेले। आम्ही काय मूर्ख आहोत का की तुला 100 नाणी अशीच देऊन टाकू? अच्छा, मी तुला फक्त 20 नाणी देईन। घ्यायची तर घे, नाहीतर इथून चालता हो। आता तुम्ही स्वतः मला 100 नाणी द्यायला याल। मुरली रागाच्या भरात घरातून बाहेर आला। मुरलीने एक वेगळीच धून वाजवायला सुरुवात केली ज्यामुळे गावातील सगळी मुलं त्याच्या मागे मागे चालू लागली। पाहता पाहता मुलांची संख्या वाढतच गेली। मुरली त्यांना डोंगरावर घेऊन गेला आणि त्या सगळ्या मुलांना एका गुहेमध्ये बंद करून ठेवले आणि तिथेच गुहेच्या बाहेर बसला। इथे गावातली सगळी मुलं हरवल्यामुळे गावकऱ्यांमध्ये हाहाकार माजला। पुन्हा एकदा ते सगळे सरपंचांकडे गेले। हे सगळं तुमच्यामुळे घडलंय। जर तुम्ही त्या बासरीवाल्याला त्याचे हक्काचे पैसे दिले असते तर आज आपली मुलं आपापल्या घरी असली असती। कसा असेल माझा बबलू? गावकरी सरपंचांसोबत गुहे बाहेर पोहोचले। काय झालं? तुम्ही तर मला माझे पैसे देणार नव्हते। नाही नाही, मला माफ कर, मला माझी चूक लक्षात आली आहे, मी तुझी माफी मागतो, आमची मुलं आम्हाला वापस कर। हे घे तुझी 100 नाणी। मुरलीला त्याची 100 नाणी मिळाली
आणि सरपंचांना हात धडा। या कहाणीवरून आपल्याला हा धडा मिळतो की कोणालाही त्याच्या मेहनतीची कमाई ही दिलीच पाहिजे।